जय महाराष्ट्र भावांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल आर सी क्रिएशनला भावांनो आजचा व्हिडिओ खूप कडक होणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही नवीन ट्रेंडिंग बीट सिंकवाला स्टेटस व्हिडिओ कशाप्रकारे बनू शकता जसे की तुम्ही प्रोव्हिमध्ये बघितलाच असाल अशा प्रकारचा स्टेटस व्हिडिओ बनवणं खूप सोप्या भावांनो आणि तुम्हीसुद्धा अगदी सोप्या प्रकारे अशा प्रकारचा स्टेटस व्हिडिओ बनवू शकता फक्त तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि विना स्किप करता बघायचा आहे जर तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर आजच्या व्हिडिओमध्ये जे नवीन इफेक्ट है ते कसे अप्लाय करायचे हे तुम्हाला समजणार नाही आणि हो बाबांनो काल मी आपल्या टेलिग्राम चॅनल आणि सोबतच यूट्यूब चॅनल दोन्ही जागी एक पोल क्रिएट केला व्हानो ज्यामध्ये मी तुम्हाला विचारला आहे की तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर माझ्याकडून बघू इच्छिता जर तुम्ही आतापर्यंत वोट केला नसेल तर नक्की वोट करा भावानो कारण तुम्हाला तुमचा आवडता व्हिडिओ सर्वात आधी मिळेल आणि हो भावांनो जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा कारण तुम्हाला अशाच प्रकारचे कडक एडिटिंग व्हिडिओज आपल्या चॅनलला मिळत राहतील तर चला भावांनो जराही वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू अशा प्रकारच्या स्टेटस एडिटिंगसाठी तुम्हाला एका ॲपची गरज पडेल भावानो ज्याचं नाव आहे अलाईट मोशन जर तुमच्याजवळ अलाईट मोशन नसेल तर खाली डिस्क्रिप्शनला लेटेस्ट प्रो अलाइट मोशनची डाउनलोड लिंक दिली आहे तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अलाईट मोशन ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर इथं बघा भावनो तुम्हाला खाली एक प्लसवाला आयकॉन मिळेल या प्लसला ऐकोनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे आणि इथून तो रिशू सिलेक्ट करून घ्यायचा भावनो ज्या रिशूमध्ये तुम्ही तुमचा स्टेटस व्हिडिओ बनवणार आहात मी इथून फोर टू फाईव्ह जो की आपल्या इंस्टाग्राम साईजचा रेशो आहे तो से सिलेक्ट करून घेतो यानंतर तुम्हाला इथून बॅकग्राऊंडमधून मधून ब्लॅक कलरचा बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचा आहे आणि क्रिएट प्रोजेक्ट क्लिक करायचा आहे क्रिएट प्रोजेक्ट वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल भावनो तर इथं सर्वात आधी आपल्याला एक सॉन्ग ॲड करून घ्यायचं आहे म्हणजे ज्या सॉन्गवर आपण आपला स्टेटस व्हिडिओ बनवणार आहोत ते सॉन्ग तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे कारण आजचा जो व्हिडिओ आहे भाऊनो आपण आपल्या सॉन्गच्या बेटवर बनवणार आहोत तर सॉन्ग ॲड करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे इथून ऑडिओजमध्ये जायचं आहे आणि इथून तो सॉन्ग ॲड करून घ्यायचा आहे मी जो सॉन्ग यूज करत आहे भाऊनू या सॉन्गची डाउनलोड लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनला मिळून जाईल आणि सोबतच तुम्हाला टेलिग्राम चॅनललासुद्धा हा सॉन्ग मी देऊन देईल भाऊनु ठीक आहे तर हा सॉन्ग ॲड केल्यानंतर तुम्हाला एक वेळा हा सॉन्ग ऐकून घ्यायचा आहे तर चला मी सुद्धा एक वेळा हा सॉन्ग ऐकून घेतो ठीक आहे सॉन्ग ऐकल्यानंतर आता तुम्हाला एक बेसिकची आयडिया आली असेल भावनो की आपल्या सॉंगमध्ये कुठं कुठं आपले बेट हिट करत आहे म्हणजे जे डी वाले बीट आहे भावनो ते कुठं कुठे हिट करत आहे तर हे डी वाले बीट्स तुम्हाला मार्क करून घ्यायचे आणि जर तुम्हाला हे डी जेवाले बीट मार्क करण्यात कंटाळा येत असाल तर तुमचा भाऊ कशासाठी आहे भाऊ नो मी तुमच्यासाठी ऑलरेडी बीट मार्क केलेला प्रोजेक्ट रेडी केला आहे फक्त तुम्हाला तो प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचा आहे आणि समोरच्या स्टेप करून घ्यायचे आहे म्हणजे तुम्हाला बीट मार्क करण्याची झंझट राहणार नाही तर चला नो प्रोजेक्ट कसा कर इम्पोर्ट करायचा मी तुम्हाला सांगून देतो प्रोजेक्ट इम्पोर्ट करण्यासाठी आता जो तुम्ही आपला यूट्यूब व्हिडिओ बघता बाबानो त्या यूट्यूब व्हिडिओला सर्वात आधी एक लाईक करून द्या कारण मी जे सर्व मेहनत करतो ते मेहनत फक्त तुमच्यासाठीच करतो नाहीतर मला काही गरज नाही आव्हानो की मी तुम्हाला ऑलरेडी बीट मार्क केलेला प्रोजेक्ट देऊ तुम्ही, तुम्ही तुम्हाला सांगू पण शकतो की तुम्ही बीट मार्क करून घ्या पण असं नाही भावनो तुम्हाला जेवढं सोपं करून देता येईल तेवढं सोपं करून देण्याचा मी ट्राय करत असतो भावनो नेहमी ठीक आहे तर प्रोजेक्ट इम्पोर्ट करण्यासाठी तुम्हाला जो यूट्यूब व्हिडिओ बघत आहे त्या यूट्यूब व्हिडिओचं डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करून घ्यायचं आहे आणि जर तुम्ही खाली आलात तर तुम्हाला इथे एक श्रद्धा बीट मार्केट प्रोजेक्ट लिंकची एक लिंक मिळून जाईल तर तुम्हाला त्या लिंकवर क्लिक करायचा आणि आपल्या क्रोम ब्राऊझरमधून या लिंकला ओपन करून घ्यायचा आहे नंतर ही लिंक तुम्हाला अलाईट मोशनमध्ये रिडायरेक्ट करेल आणि तिथं तुमची लिंक व्हेरीफाय केल्या जाईल आणि तुम्हाला प्रोजेक्ट इम्पोर्ट करण्याचा ऑप्शन दिला जाईल बावनो तर इथून तुम्हाला प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचा आहे प्रोजेक्ट इम्पोर्ट झाल्यानंतर तो प्रोजेक्ट तुमच्यासमोर ओपन होईल बावनो तर बघा या प्रोजेक्टमध्ये मी तुम्हाला ऑलरेडी हे जे बीट जे डी जेवाले बीट आहे बावनो ते कुठं कुठे हिट करत आहे हे ऑलरेडी मार्क करून दिलेलं आहे भावनो तर हे झाल्यानंतर तुम्हाला एकदम स्टार्टिंगला येऊन जायचं भावनो आणि इथं एक श्रद्धा नेमची मी पी एन जी बनवली आहे भावांनो ती पी एन जी ॲड करून घ्यायची आहे तर ती पी एन जी ॲड करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या प्लसवाल्या ॲकाउंटवर क्लिक करायचं आहे इमेजेस अँड विडिओमध्ये जायचं आहे आणि इथून जर विवॉल्डवर क्लिक केला तर तुमच्या मोबाईलमध्ये जेवढे पण फोल्डर असतील सर्व फोल्डर तुमच्यासमोर ओपन होतील भावनो तर इथून ही श्रद्धा नेमची मी पी एन जी ॲड करून घेतो या पी एन जीची डाउनलोड लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनला आणि सोबतच टेलिग्रामला मिळून जाईल भावानो आणि सोबतच मी तुम्हाला रश्मिका आणि हृता नेमची पण पी एन जी देऊन देईल ठीक आहे तर हे वाली नेम पी एन जी तुम्हाला ॲड करून घ्यायचे नेम पी एन जी ॲड केल्यानंतर या नेम पी एन जीवाल्या लेअरला जी फर्स्ट ट्रेड लाईन आहे म्हणजे ही जी बीट फर्स्ट वेळा हिट करते तिथपर्यंत तुम्हाला लांबून घ्यायचं आहे ठीक आहे हे झाल्यानंतर पुन्हा स्टार्टिंगला येऊन जायचं आहे आणि इथं एक लाईट इफेक्टवाली व्हिडिओ ॲड करून घ्यायची आहे लाईट इफेक्टवाली व्हिडिओ ॲड करण्यासाठी पुन्हा तुम्हाला खाली दिलेला प्लसवाला ॲक्कॉनवर क्लिक करायचा इमेजेस अँड व्हिडिओजमध्ये जायचं आहे आणि इथून ती लाईट इफेक्टवाली व्हिडिओ ॲड करून घ्यायची आहे या व्हिडिओची डाऊनलोडिंकसुद्धा तुम्हाला नेहमीप्रमाणे डिस्क्रिप्शनला आणि सोबतच टेलिग्राम चॅनल दोन्ही जागी मिळून जाईल तर अशा प्रकारची लाईट इफेक्ट व्हिडिओ आहे हे तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहे ॲड केल्यानंतर इथं बघा भाऊ तुम्हाला एक ब्लेंडिंग अँड ओपिसिटीचा ऑप्शन दिसत असेल तर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं जो लाईट अँड इफेक्ट आहे या लाईट अँड इफेक्टची सेटिंग ओपन करून घ्यायची आहे आणि इथून स्क्रीनवाला इफेक्ट तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे हे झाल्यानंतर तुम्हाला इथून बॅक येऊन जायचं आहे आणि जी फर्स्ट ट्रेड लाईन आहे यानंतरचा जो लाईट इफेक्टवाल्या व्हिडिओचा पार्ट आहे तो तुम्हाला कट करून घ्यायचा आहे तर कट करण्यासाठी यावाला ॲकोनचा तुम्ही यूज करू शकता भाऊनं ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हा लाईट इफेक्टवाला व्हिडिओ कट करून घ्यायचा आहे हे झाल्यानंतर इथून ते फोटोज ॲड करून घ्यायचे भावांना ज्या फोटोवर तुम्ही तुमचा स्टेटस व्हिडिओ बनवणार आहात जर तुम्ही रश्मिकावर व्हिडिओ बनवत असाल तर रश्मिका मॅमचे तुम्हाला इथं फोटो ॲड करून घ्यायचे आहे मी इथं श्रद्धा पवारवर व्हिडिओ बनवत आहे तर मी इथं श्रद्धाचे फोटो ॲड करून घेतो तर फोटो ॲड करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेला पहिले बघा भावनो तुम्हाला इथं रेड लाईनवर येऊन जायचं आहे आणि नंतरच फोटो ॲड करायचे आहे तर फोटो ॲड करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक करायचा आहे इमेजेस अँड व्हिडिओजमध्ये जायचा आणि इथून एखादा फोटो ॲड करून घ्यायचा आहे तर चला मी एखादा फोटो तुम्हाला ॲड करून दाखवतो ओके okay, चला हावाला फोटो ॲड करून घेऊ फोटो ॲड केल्यानंतर सर्वात आधी बघायचा भावनो जर तो फोटो फुल मध्ये ॲडजस्टेड नसेल तर तुम्हाला इथं खाली दिलेल्या मूव अँड ऑप्शन ऑप्शनवर क्लिक करायचा आहे आणि इथून जो थर्डवाला आयकॉन आहे या थर्डवाला ऐकॉनवर क्लिक करायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला हा फोटो फुलस्क्रीनमध्ये ऍडजस्ट करून घ्यायचा आहे हे झाल्यानंतर तुम्हाला बॅक येऊन जायचं आहे आणि बघा भावनो इथं जी रेड लाईन आहे म्हणजे सेकंडवाली रेड लाईन आहे याच्या नंतरचा जो पार्ट आहे या फोटोचा तो तुम्हाला कट करून घ्यायचा आहे तर फोटोचा पार्ट कट करण्यासाठी तुम्हाला त्या फोटोवर क्लिक करायचा आणि यूज करून घ्यायचा म्हणजे जी दोन रेड है। दोन सिंपलच्या मधात तुम्हाला एक फोटो ऍड करून घ्यायचा तर चला तुम्हाला अजून समजण्यासाठी मी एक फोटो अजून ऍड करून दाखवतो तर आता तुम्हाला माहितच आहे बावनो की फोटो ऍड करण्यासाठी काय करावा लागली दिलेल्या प्लस वाला अकाउंट वर क्लिक करायचा इमेजेस एन मध्ये जायचं आहे आणि इथून एखादा फोटो ऍड करून घ्यायचा आहे तर चला हा सेकंड वाला फोटो मी ऍड करून घेतो फोटो ॲड केल्यानंतर जर फुलस्क्रीनमध्ये ॲडजस्ट येत नसेल तर फुलस्क्रीनमध्ये तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि ही जी थर्डवाली रेड लाईन आहे म्हणजे जी पण नेक्स्ट रेडलाईन आहे बाबा त्यानंतरचा पार्ट तुम्हाला अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे तर चला बाबा नो मी सर्व फोटोज या दोन रेड लाइनच्या मधात ॲड करून घेतो आणि नंतर तुम्हाला समोरची स्टेप सांगतो चला ना इथे मी माझे सर्व फोटोज ॲड करून दोन रेड लाईनच्या मधात ॲडजस्ट केले आहे तुम्हाला पण अशाच प्रकारे सर्व फोटो ॲड करून दोन रेड लाईनच्या मधात ॲडजस्ट करून घ्यायचे आहे हे फोटो ॲड केल्यानंतर आता तुम्हाला या फोटोंना शेक इफेक्ट अप्लाय करायचा भावनो तर शेक इफेक्ट अप्लाय करण्यासाठी तुम्हाला हा प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचा आहे या प्रोजेक्टची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनला देऊन देईल दि भाऊ नो तिथून तुम्हाला हा प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचा आहे प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्यानंतर हा बघा भावनं हा जो सेकंड वाला फोटो आहे आणि सेकंड वाला फोटोला हा जो शेक इफेक्ट आहे तो सर्वात आधी तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे तर शेक इफेक्ट कॉपी करण्यासाठी तुम्हाला त्या फोटोवर क्लिक करायचा भावनो आणि इथं जो खाली इफेक्टवाला ऑप्शन दिसत आहे इफेक्टवाल्या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे इफेक्टवाल्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तीन डॉट मिळून जातील वावरनो तर या तीन डॉटवर क्लिक करायचा आहे आणि इथून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे आणि जो प्रोजेक्ट आपण बनवत आहोत त्या प्रोजेक्टमध्ये जाऊन तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे तर इथं एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे बावनो आता जो आपण इफेक्ट कॉपी केला आहे म्हणजे जो सेकंड फोटो आहे त्या सेकंड फोटोचा जो इफेक्ट कॉपी केला आहे तो इफेक्ट फक्त जे शॉर्ट ड्युरेशनवाले फोटो फोटो आहे म्हणजे जे हे बघा बाबांनो याची काहीतरी एखादी सेकंड ड्युरेशन असेल या फोटोची हे जे स्टार्टिंगचे तीन फोटो आहे अशा प्रकारे जे, जे फोटो असतील आपल्या प्रोजेक्टला त्या फोटोंनाच हा शेक इफेक्ट अप्लाय करायचा आहे हे जे भावनो चौथी फोटो आहे या चौथी फोटोची ड्युरेशन थोडी मोठी आहे म्हणजे ड्युरेशन थोडी लांब आहे तर अशा फोटोंना हा शेक इफेक्ट अप्लाय नाही करायचा भावनो ठीक आहे तर हे जे जेवढे पण शॉर्ट ड्युरेशनवाले फोटो आहेत भावानो त्या सर्व फोटोंना शेक इफेक्ट अप्लाय करण्यासाठी तुम्हाला त्या फोटोवर क्लिक करायचा आहे इथं पण तुम्हाला इफेक्टचा ऑप्शन मिळून जाईल त्या एफ इफेक्ट ऑप्शन ऑप्शनवर क्लिक करायचा आहे इथं पण तुम्हाला तीन डॉट मिळून जाते तर त्या तीन डॉटवर क्लिक करून तुम्हाला पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे तर अशाच प्रकारे तुम्हाला सर्व जे शॉर्ट ड्युरेशन वाले फोटो आहेत त्या सर्व फोटोंना हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे तर बघा भावनो इथं तीन फोटोंना मी हा इफेक्ट अप्लाय केला आहे पण जो चौथा फोटो आहे चौथ्या फोटोला हा इफेक्ट अप्लाय करणार नाही कारण त्याची जी ड्युरेशन आहे भावनो ती थोडीशी मोठी आहे ही पाचवा जो फोटो आहे भाऊनं या पाचवा फोटोला तुम्हाला शेक इफेक्ट अप्लाय करून द्यायचा म्हणजे भाऊनो जे पण शॉर्ट ड्युरेशनवाली फोटो आहे त्या सर्व फोटोंना हा शेक इफेक्ट अप्लाय करून द्यायचा तर चला भावनो मी सर्व फोटोंना हा शेक इफेक्ट अप्लाय अप्रेक् करून देतो नंतर मी तुम्हाला समोरची स्टेप सांगतो तर चला भाऊ ना इथं जेवढे पण शॉर्ट ड्युरेशनवाल्या फोटो होत्या त्या सर्व फोटोंना मी हा शेक इफेक्ट अप्लाय करून द्यायचा आहे हे झाल्यानंतर तो प्रोजेक्ट पुन्हा ओपन करून घ्यायचा भावनो जो तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शनमधून इम्पोर्ट केला आहे आणि आता जो फर्स्टवाला फोटो आहे भाऊन या फोटोचा तुम्हाला इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे तर आता तो तुम्हाला माहिती जावानो इफेक्ट कसा कॉपी करायचा त्या फोटोवर क्लिक करायचा इफेक्टमध्ये जायचं इथं खाली दिलेल्या तीन डॉटवर क्लिक करायचा आणि इथून कॉपी इफेक्ट करून टाकायचा आणि आपण जो प्रोजेक्ट बनवता या प्रोजेक्टमध्ये येऊन तो इफेक्ट फेस करून द्यायचा तर आता बघा भाऊ इथं जेवढे पण लॉंग ड्युरेशनवाले फोटो आहेत म्हणजे हे जे ज्याची लेंथ जास्त आहे या फोटोंनाच तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करून द्यायचा आहे तर इफेक्ट अप्लाय करण्यासाठी हे पण माहिती भावनं तुम्हाला इफेक्ट कसा अप्लाय करायचा त्या फोटोवर क्लिक करायचा इफेक्टमध्ये जायचा तीन डॉटवर क्लिक करायचा आणि पेस्ट इफेक्ट करून टाकायचा तर या फ... प्रोजेक्टमध्ये काहीतरी चार पाच लाँग ड्युरेशनवाले फोटो आहेत बावनो तर चला मी लवकर लवकर त्या फोटोंना हा इफेक्ट पेस्ट करून देतो शॉर्ट ड्युरेशनवाल्या फोटोंना तुम्हाला हा इफेक्ट नाही द्यायचा भावनो शॉर्ट ड्युरेशनवाल्या फोटोंना आपण ऑलरेडी दुसरा इफेक्ट दिलेला आहे तर चला एखादी फोटो बाकी असेल तर चला हा इफेक्ट देऊन देऊ आपण यांना तर बघा भाऊनो लास्टमध्ये आपला स्टेटस व्हिडिओ काही अशा प्रकारे बनवून जाईल मी तुम्हाला एक वेळा प्ले करून दाखवून देतो बघा भाऊ ना आपण हा प्रिव्ह्यू दाखवताना हँग होत आहे तर काही घाबरायची गोष्ट नाही भाऊ न जेव्हा तुम्ही व्हिडिओ एक्सपोर्ट कराल तेव्हा तुम्हाला अशा कोणत्याही प्रकारचा हँग दिसणार नाही तर या व्हिडिओला एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला या आयकोनवर क्लिक करायचा आहे आणि इथून एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर चला भाऊ ना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आपण भेटूया पुन्हा एका नवीन आणि मजेशीर व्हिडिओमध्ये